नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेदूवड्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी साऊथ इंडियन पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मेदूवडा बनवू शकता। मेदूवड्यासाठी लागणारं बॅटर कसं बनवायचं, तसंच मेदूवड्याला गोल आकार कसा द्यायचा, मेदूवडा तळताना कुठली काळजी घ्यायची, तसेच मेदूवडा तेलात टाकल्यानंतर का फुटतो, या सर्व गोष्टी योग्य टिप्ससह मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मेदूवड्यासाठी लागणाऱ्या बॅटरची तयारी करूया। मी इथे 1 कप उडीद डाळ घेतली आहे। ही साल काढलेली उडदाची डाळ आहे। मूग डाळ आणि उडदाची डाळ यामध्ये कन्फ्युजन नसावं। या आकाराने जरी सारख्या दिसत असल्या तरी रंगामध्ये फरक आहे। अगोदर ही डाळ 2 ते 3 पाण्याने अशी हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायची। याला पॉलिश केलेलं असतं, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने नितळ पाणी निघूपर्यंत ही धुवून घ्यायची आहे। आता हे पाणी काढून टाकू। डाळ स्वच्छ धुवून झाली आहे। आता यामध्ये भरपूर पाणी घालून हे 5 ते 6 तासांसाठी किंवा रात्रभर भिजत ठेवायची। मी ही डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। झाकण उघडून पाहूया। आता हे पाणी काढून टाकू आणि स्वच्छ पाण्याने परत डाळ धुवून घेऊ। डाळ भिजल्यानंतर याला थोडाफार वास येतो, तोही त्यामुळे निघून जाईल। डाळ चांगली भिजली आहे, साईजने ही डबल झाली आहे। ही डाळ आपल्याला मिक्सरवर कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक दळून घ्यायची आहे। अशा प्रकारच्या चमच्याच्या सहाय्याने यामधील पाणी निथळून घेऊन हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। डाळ थोडीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। सुरुवातीला अजिबात पाणी न घालता मिक्सरला हे फिरून घ्यायचं। पाहू शकता ही अजून जाडसरच आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं साधारण 1 टेबलस्पून पाणी घालून परत फिरून घेते। पाहू शकता डाळ छान बारीक दळली आहे। जास्तही बारीक दळायची नाही, थोडीशी रवाळच असावी। आता ती अशा एका मोठ्या खोलगट भांड्यामध्ये काढून घेते। नंतर आपल्याला ही फेटून घ्यायची आहे, त्यामुळे भांडे जरा मोठं आणि खोलगट घ्या। अशाच पद्धतीने बाकीची डाळ मी दळून घेते। आपली सर्व डाळ दळून झाली आहे। मेदूवडे छान हलके आणि क्रिस्पी होण्यासाठी हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं। हे एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं। साधारण 7 ते 8 मिनिट किंवा याचा हलकासा रंग बदलेपर्यंत एकाच डायरेक्शन मध्ये हे फेटून घ्यायचं आहे। आपण सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो याचा अजिबात वापर करणार नाही, त्यामुळे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं। तुम्हाला हाताने फेटायला जर त्रास होत असेल तर अशा प्रकारच्या हँड मिक्सरच्या सहाय्याने आपण हे फेटून घेऊ शकतो। आपण केकसाठी क्रीम जसं फेटून घेतो तसंच हे बॅटर फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं। बॅटर फेटून घेतल्यामुळे वडे खूप हलके आणि खुसखुशीत होतात। बॅटर फेटण्याची आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते। पाहू शकता बॅटर छान फेटून झालं आहे। तर आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 हिरवी मिरची बारीक कापून, थोडेसे आल्याचे तुकडे, 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं बारीक कापून घेतली आहेत, चवीप्रमाणे मीठ, थोडेसे ओल्या नारळाचे बारीक तुकडे, थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ज्या डायरेक्शननी आपण बॅटर फेटून घेतलं होतं त्याच डायरेक्शननी हे मिक्स करून घ्यायचं। उलट्या डायरेक्शननी हे फिरवायचं नाहीतर आपण जी यामध्ये हवा भरली आहे ती निघून जाईल आणि वडे हलके होणार नाहीत। हे पीठ जरा पातळच वाटतंय, तर यामध्ये अजून 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते। तांदळाचं पीठ घातल्यामुळे यामधील मॉइश्चर कमी होतं, तसंच वडे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात। जास्तही तांदळाचं पीठ घालायचं नाहीतर वडे कडक होतात, त्यामुळे डाळ वाटतानाच कमी पाणी वापरायचं, म्हणजे मग तांदळाचं पीठ जास्त घालावं लागत नाही। तांदळाचं पीठ नाही घातलं तर बॅटर पातळ राहतं आणि मग वड्याला शेप देता येत नाही, ते चांगले गोल बनवता येत नाहीत, मग ते तेडेमेडे होतात। इकडे मीडियम फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं आहे। या गरम तेलामधील 1 टेबलस्पून तेल मी या बॅटरमध्ये घालते, ज्यामुळे आपल्या मेदूवड्याचं बाहेरील आवरण खूप क्रिस्पी होईल। यामध्ये मिरी पूड घालायची, मी अशी क्रश करून घालत आहे। आपले हे बॅटर वडे बनवण्यासाठी तयार झाले आहे। चला आता मेदूवडा बनवायला घेऊया। मी तुम्हाला 2 सोप्या प्रकारे मेदूवडा बनवून दाखवणार आहे। अगोदर पहिल्या पद्धतीने वडा बनवून दाखवते। मेदूवड्याचं पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे दोन्ही हात असे पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे। तुम्हाला ज्या साईजचा वडा बनवायचा आहे त्यानुसार असं बॅटर घेऊन त्याचा गोळा बनवायचा। या हातातून दुसऱ्या हातावर फिरवत असा गोल बॉल बनवायचा, असा हातावर चपटा करायचा, परत पाण्यामध्ये बोट बुडवून असं सेंटरला होल करायचं। झाला की नाही अगदी गोल गरगरीत मेदूवडा। आता दुसरी अगदी सोपी पद्धत,
जे अगदी नवीन आहेत, ज्यांना वडे तेलात सोडायची भीती वाटते, त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी आहे. अशी एक वाटी घेऊन त्याला असं कॉटनचा रुमाल किंवा कापड खालच्या बाजूला घट्ट बांधून घ्यायचं, असं या वाटीला ओलं करून घ्यायचं आणि असा बॅटरचा गोळा घेऊन असा चपटा बनवून सेंटरला होल बनवायचं. प्रत्येक वेळी वाटीला पाणी सोडणं गरजेचं आहे, तरच वडा तेलामध्ये सुटेल. इकडे तेल गरम झालं आहे का ते चेक करूया. असा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून पाहायचं, जर तो हळूच वरती आला तर हे तेल वडे तळण्यासाठी योग्य गरम झालं आहे असं समजायचं. जर पिठाचा गोळा तेलामध्ये सोडल्यानंतर तो पटकन वरती आला तर ते तेल जास्त तापलं आहे असं समजायचं. मग गॅस बंद करून तेल जरा थंड होऊ द्यायचं, मगच वडे तळायचे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर आता आपण वडे सोडूया. असं वाटीने वडा हळूच तेलामध्ये सोडायचा. अशाच पद्धतीने बाकीचे वडे मी तेलामध्ये सोडते. वडे लगेच हलवायचे नाही, ते स्वतःहून वरती आल्यानंतरच ते उलटून घ्यायचे. हे पहा काय झालं, वडा तेलामध्ये फुटला. का बरं फुटला असेल? तर झालं असं की मी शूट करत असल्यामुळे कॅमेरामध्ये पाहत पाहत मी वडे बनवत होते, तोपर्यंत इकडे तेल जास्त गरम झालं आणि त्यामुळे वडा असा तेलामध्ये फुटला. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर जास्तही गरम नसावं, नाहीतर वडे असे तेलामध्ये फुटून अंगावर तेल उडू शकतं. पहा हा वडा कसा फुटला आहे. उलटून पालटून हे गोल्डन कलरवर तळून घ्यायचे. हे छान तेलावर तरंगू लागले आहेत आणि बबल्सही कमी झाले आहेत, तर हे बाहेर काढून घेऊया. बबल्स अगदी कमी झाल्यानंतरच वडे बाहेर काढून घ्यायचे. पहा वड्यांनी अजिबात तेल पिलेलं नाही. पाहू शकता आपले मेदूवडे किती छान क्रिस्पी झाले आहेत. तर मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरील आवरण किती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट शिवाय जाळीदार झालं आहे. आता मी गॅस बंद करून तेल जरा थंड होऊ देते, नंतरच दुसरे वडे तळून घेते. दुसरी बॅच घालतानाही टेम्परेचर चेक करायचं. हे पहा पिठाचा गोळा हळूच वरती येतोय, इतपतच तेलाचं टेम्परेचर हवं आहे. आता पटपट वडे तेलामध्ये सोडून घेते. असं वाटीला परत पाणी लावून असा पिठाचा गोळा चपटा करून त्याला मध्ये होल करून असा हळूच वाटी तेलामध्ये न बुडवता अलगत वडा सोडायचा. जर तुम्ही बऱ्याच वेळा वडे बनवले असतील तर असं हाताने वडा सोडायलाही काय हरकत नाही. आता वडे तेलामध्ये अजिबात फुटणार नाही, कारण यावेळी तेलाचं टेम्परेचर एकदम बरोबर होतं आणि मी पटपट वडेसुद्धा सोडले आहेत. हे वरती आल्यानंतरच उलटून घ्यायचे, दोन्ही बाजूने चांगले गोल्डन कलर येईपर्यंत आणि वरचे कवर चांगले क्रिस्पी झाल्यानंतरच हे वडे बाहेर काढून घ्यायचे. मेदूवडे परफेक्ट होण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे बॅटर आणि दुसरं म्हणजे तेलाचं टेम्परेचर. तेलाचं योग्य टेम्परेचर नसेल तर काय होतं हे तुम्ही पाहिलंच आहे. वडे तळताना ते मीडियम फ्लेमवरच तळायचे. जर वडे लो फ्लेमवर तळले तर ते खूप तेल पितात आणि हाय फ्लेमवर तळले तर ते वरतून तळले तर जातात पण आतून कच्चे राहतात. तर अशा प्रकारे आपले मेदूवडे तळून तयार झाले आहे, तर ते सांबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता. असं सांबरमध्ये घालून तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने परफेक्ट मेदूवडा करून पहा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट. बाय बाय.